अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यातली किती खराब झाली आहे याच्यावरची माननीय सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांची तळमळ देखील आपण बघावी अध्यक्ष महोदय जिल्हाधिक कार्यालयामध्ये सत्तारूढ पक्षाच्या संबंधित पदाधिकारी हे तिथे गोळीबार करतात यात सांगितलं यात सांगितलं कौटुंबिक कारणाने कौटुंबिक कारणाने वगैरे नाही अध्यक्ष महोदय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोळीबार होतो आणि आपण जर उत्तर या ठिकाणी बघितलं अध्यक्ष मोदय हो खरं म्हणजे वेगळं काही सांगायची गरजच नाही आपणच उत्तरात मान्य केलाय बीड जिल्ह्यामध्ये सन 2020 दोन हजार वीस मध्ये सहाशे शहाऐंशी चोरीचे गुन्हे दाखल असून त्यापैकी दोनशे अठ्ठावीस गुन्हे उघडकीस आले आहेत दोन हजार एकवीस मध्ये ते सहाशे शहाऐंशी किती झाले बाराशे छप्पन चोरीचे गुन्हे दाखल असून उघडकीस किती आले फक्त तीनशे त्रेपन्न गुन्हे म्हणजे अध्यक्ष मोदय एका वर्षामध्ये दुपटीने गुन्हे वाढले आहेत पण अध्यक्ष मोदय त्यातले पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे उघडकीसच आलेले नाहीत एवढंच नाही तर वाळू माफिया इतकं भयानक काम त्या ठिकाणी वाळू माफियाचं चाललेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष मोदय इतके भयानक गुन्हे या ठिकाणी चाललेले आहेत खरं म्हणजे आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी तर माननीय आपल्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली आहे की बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर एक स्वतंत्र बैठक लावावी इतकी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी अध्यक्ष हो आणि म्हणून खरं म्हणजे एकतर हे जे आरोपी या ठिकाणी आहेत यांच्याकडे बंदुका आल्या कुठलं हे लायसन्स बंदुका नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे अध्यक्ष महोदय खासगी पिस्तुल आलेली आहेत त्या ठिकाणी ती कुठली तरी एक सिरियल आली होती नेटफ्लिक्सवर मी नाव विसरलो त्याच्यामध्ये जसं त्या ठिकाणी पिस्तुलांचा व्यवहार होता तशी अवस्था अध्यक्ष महोदय या बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून खर तर बीड जिल्ह्यामध्ये गृह खातं कोलॅब झालेलं आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय या संदर्भात खरं म्हणजे वरिष्ठांकडनं पहिल्यांदा या गोळीबाराची चौकशी झाली पाहिजे हे जे इथे कारण सांगितले कारण नाही आहे याच्यामध्ये नेते आहेत सत्तारूढ पक्षाचे नेते आहेत ते त्या ठिकाणी कार्यालयामध्ये एकमेकावर गोळीबार करत आहेत त्यांच्यावर कारवाई आपण काय करणार याची वरिष्ठांकडनं चौकशी आपण करणार का हे जे गुन्हे इतके वाढले आहेत आपण स्वतः उत्तर दिलंय आणि उघडकीस येत नाही या संदर्भात आपण नेमकी कोणावर कारवाई करणार आहात आणि त्या व्यतिरिक्त अध्यक्ष मोदय या वाळू माफियावर आपण काय कारवाई करणार आहात या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी दिली पाहिजे